नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण अभ्यंग या विषयावरती बोलणार आहोत दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानासाठी खास दिवस असतो त्याच दिवशी अंगाला उठणे लावून पूर्ण शरीराला अभ्यंग करून म्हणजेच तेलाने मसाज करून नंतर अंघोळ केली जाते आपले भारतीय सण कोणत्या महिन्यात येतात त्या सणांच्या दिवशी आपण सर्वांनी काय केले पाहिजे काय खाल्ले पाहिजे या सर्व गोष्टी आपल्या स्वास्थ्याशी संबंधित आहेत उदाहरण घेतल्यास दीपावलीचा सण साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये येतो त्यावेळी हेमंत ऋतू असतो थंडीचे दिवस असतात हेमंत ऋतुचर्या आपण पाहिल्यास त्या काळात मनुष्याचे बल चांगले असते पाचकाग्नी चांगला असतो नेहमी ज्या मात्रेत आहार आपण घेतो त्यापेक्षा जास्त मात्रेत आहार हेमंत ऋतूत आपल्याला लागतो दीपावली सणात अनेक पदार्थ बनवले जातात व ते खाल्ले जातात का तर स्वास्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने ते त्या काळात खाणे आपल्या शरीरासाठी चांगले असते पचनही त्या काळात व्यवस्थित होते तसेच हेमंत ऋतुचर्येत अभ्यंग व्यायाम उद्वर्तन म्हणजेच उठणे लावणे स्नान या गोष्टी कराव्यात असे सांगितले आहे आणि दिवाळीचा सण म्हणून आपण अंगाला तेल लावणे उठणे लावणे या गोष्टी करतो तर या अभ्यंगाचे वर्णन आयुर्वेदात आलेले आहे अभ्यंगाचे अनेक फायदे ते कोणी करावे कोणी करू नये याचे पूर्ण वर्णन आयुर्वेदात आलेले आहे ते आपण बघूयात अभ्यंगम आचरेत नित्यम स वात दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू स्वप्न सुतवक्त दार्ढ्यकृत असा अभ्यंगाचे फायदे सांगणारा श्लोक अष्टांग हृदय सूत्रस्थान दिनचर्या अध्यायात आलेला आहे याचा अर्थ बघूयात नित्य अभ्यंगाचे आचरण केल्यास म्हणजेच दररोज अंगाला तेल लावल्यास वार्धक्य श्रम वातदोष यांना ते दूर करते तसेच दृष्टी पुष्टी म्हणजेच पोषण आयुष्य निद्रा उत्तम त्वचा यांच्यासाठीही हितकर असून शरीराला बळकटपणा आणणारे आहे वार्धक्यामध्ये म्हणजेच म्हातारपणात वातदोष वाढलेला असतो शरीर दुर्बल झालेले असते या अवस्थेत जर दररोज अभ्यंग केले तर ते शरीरालाही बल देते वातदोष कमी करते व वार्धक्याला प्रतिबंध घालते अभ्यंग श्रमाला दूर करते म्हणजे काय तर दररोजच्या धावपळीच्या जीवनात आपले शरीर व मन यावर अधिक ताण आलेला असतो अभ्यंगाने शरीर व मन पुन्हा ताजेतवाने होते व माणसाला नव्याने उत्साही वाटते वाताचे आजार टाळण्याचा मुख्य उपाय म्हणजेच अभ्यंग संधिवात कंबरदुखी पाठदुखी मानदुखी अशा अनेक वाताच्या आजारात अभ्यंगाचा अतिशय फायदा होतो दृष्टी चांगली राहण्यासाठी म्हणजेच आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी नित्य अभ्यंग करावे विशेषत तळपायाला तेल किंवा तूप चोळल्याने दृष्टी प्रसन्न राहण्यासाठी मदत होते डोळे चांगले राहतात तसेच चष्मा असेल तर नंबरही कमी होतो अभ्यंगाने शरीराचे पोषण चांगले होते कारण आपण अंगाला तेल लावतो तेव्हा त्वचेतून हे स्नेहद्रव्य आत शिरते व शरीराचे पोषण होते लहान मुलांनाही याचा अतिशय फायदा होतो नित्य अभ्यंगाने त्यांचे वजन वाढते झोपही चांगली लागते व त्वचाही उत्तम राहते कृष व्यक्तींमध्ये तब्येत वाढवण्यासाठी अभ्यंगाचा खूप फायदा होतो तसेच स्थूल व्यक्तींमध्येही विशिष्ट औषधांनी सिद्ध केलेल्या तेलाने अभ्यंग केल्यास वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरते अशा प्रकारे तब्येत वाढवण्यासाठीही व कमी करण्यासाठीही अभ्यंगाचा फायदा होतो नित्य अभ्यंगाने मनुष्य निरोगी राहतो व वा आयुष्याची वाढ होऊन दीर्घायुष्य प्राप्त होते आपण पाहिले की अभ्यंगाने शरीर व मनाचा ताण कमी होतो वाढलेला वातदोष कमी होतो व झोपही चांगली लागते त्यामुळे वाढता ताणतणाव निद्रानाश या अवस्थांमध्ये विशेषत शिरोअभ्यंग शिरोधारा अशी कर्मे करण्याचा सल्ला दिला जातो अभ्यंग संपूर्ण शरीराच्या त्वचेवर केले जाते याने त्वचा मृदू सुकुमार होते व त्वचेची कांती सुधारते त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात सौंदर्य प्रसाधनात एक उपाय म्हणून अभ्यंग सांगितले जाते अभ्यंगाने शरीर बळकट होते बलवान होते म्हणून व्यायामाच्या आधी पहिलवान लोक अभ्यंग करतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आयुर्वेदात अभ्यंगाचे कोणकोणते फायदे सांगितले आहेत याबद्दल माहिती पाहिली अभ्यंगासाठी स्नेहद्रव्य कोणते वापरावे अभ्यंग कधी करावे कोणत्या ऋतूत करावे पूर्ण शरीराला दररोज अभ्यंग करणे शक्य नसल्यास काय करावे व अभ्यंग कोणी करू नये याबद्दल माहिती व्हिडिओच्या पुढील भागात पाहूयात माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉनवर क्लिक करा की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद